हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर हा आपला चॅनलवरचा पहिलाच ब्लॉग आहे आणि आज आम्ही निघालो आहे मुळशी डॅमवर मज्जा मस्ती करायला. तर चला आपण जाऊया. आता आपण पोहोचलोय डॅमवर. मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. हे बघा, मागे पाणी दिसतंय. लिओ लिओ लिओ, कुठे आलाय? कसला पळतोय बघ. घरून आम्ही मस्त चिकन मॅरिनेट करून आणलंय आणि आता खाली जाऊन मस्त चूल वगैरे पेटवतो आणि त्याच्यावर छान बार्बेक्यू करतो. त्याच्यासाठी जे सगळं सामान लागतं ते सगळं सामान आम्ही घेऊन आलोय. आम्ही 6 महिन्यातून तरी एकदा इथं येतो. मस्त छान स्पॉट आहे, तिथे छान पोहता येतं, स्वयंपाक करून खाता येतो आपल्याला, कोणी काही तिथे बोलत नाही आणि जास्त लोकंसुद्धा नसतात, त्यामुळे छान रिलॅक्स करता येतं. थोडासा जंगल पॅच आहे, तो क्रॉस करून जावं लागतं. जास्त चालायला नाही लागत, अगदी 15 मिनिटात आपण नदीवर पोहोचतो. नाही येत त्याला उतरता उतरता येतो त्याचा व्हिडिओ काढ उतरतो कसा कोपऱ्या कोपऱ्याने. आता शांत बस, पाणी पी जरा, पाणी पी, बस बस आता बस. काय रे पाण्यात बसला? फोटो काढ, फोटो त्याचा. गरम झालं, गरम झालं तुला? पडून गेलेलं आहे ना, त्यामुळे धरण पण भरले. लिओ लिओ, फायनली आम्ही खाली नदीवर पोहोचलोय. आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. वडे वडे कुठे गेले? अरे वडे आणलाय. इथे लाकडं चांगली पेटली आहेत, आता त्याचे कोळसे होईपर्यंत आपण वाट बघूयात. हे चिकन मी घरून मॅरिनेट करून आणलं आहे आणि मॅरिनेशनसाठी मी वापरलं आहे हळद, तिखट, आले लसूणची पेस्ट, मीठ, लिंबाचा रस आणि थोडासा चिकन मसाला. या बार्बेक्यू स्टिक मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केल्या होत्या, त्यामध्ये आयुष असं चिकन लावून घेतो आहे. ते आता आपण असं कोळसांवर ठेवून देऊयात. चिकन शिजताना असं त्यावरून थोडंसं तेल घालत राहायचं, त्यामुळे चिकन एकदम व्यवस्थित शिजतं आणि एकदम ज्युसी होतं.
कसे झालेत? काय सांगतीस काय थांबले? आवाज घेतोय ना कसं? गरम आहे गरम आहे. चला चांगले झालेत मस्त एकदम. लिओला पण द्या. गरम आहे गरम आहे. मस्त बारबेक्यू खाल्ले, थोडस रिलॅक्स केलं, पाण्यात वगैरे खेळलो. आता निघालोय घरी आणि आता संध्याकाळचे वाजलेत 5. अंधार पडायला लागलाय त्यामुळे आता निघालोय. आता बघू पुढचा प्लॅन काय. आता आम्ही आलो एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी आणि खूप थंडी आहे आणि अशा थंडीमध्ये गरम गरम चहा प्यायला खूप भारी वाटतं. आत्ता वाजले तर रात्रीचे 9:30 आणि आत्ता आम्ही थांबलो आहे हॉटेल रुद्रमध्ये जे आहे लवासा रोडला. आम्ही ऑर्डर केला आहे हा भला मोठा मसाला पापड. त्यासोबतच आम्ही ऑर्डर केलं आहे इथली स्पेशालिटी म्हणजे मुर्ग मुसलम आणि तंदुरी रोटी. जेवण अतिशय छान होतं आणि सगळ्यांना खूप भूक लागली होती त्यामुळे सगळे अगदी मनसोक्त जेवले. आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आता घरी निघालो आहे. घरी येऊन मी आणि आयुषने थोडे फटाके वाजवले. हा इथून लागला 12 shot. आणि हे मी लावलेले पाऊस. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.